सांगलीकरांनी प्रत्यक्ष हत्तीसोबत साजरा केला महाहादगा. हत्तीभोवती फेर धरत महिला मुलींनी धरला ठेका. सांगलीतील मैत्रीण संघटनेने नवरात्रीचे औचित्य साधत चक्क खऱ्याखुऱ्या हत्तीसोबत महाहादगा साजरा केला. या महाहादग्यामध्ये शाळकरी मुली महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. मैत्रीण संघटनेच्या अध्यक्षा नीता केळकर यांनी या महाहादग्याचं आयोजन केलं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महाहादग्यामध्ये कुंथगिरी येथील गजलक्ष्मी हत्ती सहभागी झाला होता. हा हत्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. हादगा खेळत असताना नेहमी प्रतिकात्मक हत्ती समोर ठेवण्याची प्रथा आहे. त्या हत्तीच्या भोवती हादग्याची गाणी म्हणत आया बहिणी फेर धरत असतात. सांगलीची शान समजल्या जाणाऱ्या बबलू हत्तीच्या निधनानंतर सांगलीकरांना हत्तीची प्रतीक्षा होती. आज या महाहादग्याच्या निमित्ताने मैत्रीण संघटनेच्या नेता केळकर यांनी पुढाकार घेत कुंथगिरी येथील गजलक्ष्मी हत्ती या महाहदग्यासाठी आणला होता. खऱ्याखुऱ्या हत्तीसोबत हादगा खेळत असताना आबालवृद्धांना एकच आनंद झाला होता. तसेच या हादग्याच्या तालावर गजलक्ष्मीसुद्धा ढुलत होता. त्यामुळे सांगलीकरांनी प्रत्यक्ष हत्तीसोबत आज महाहादगा साजरा करीत आनंद घेतला. आज सांगलीमध्ये हा महाहादगा घेताना झालेला आहे त्याचा खूप मला आनंद होतोय. कारण बबलू हत्तीनंतर सांगलीमध्ये हत्तीची उणीव आम्हाला सगळ्यांना भासत होती आणि म्हणून ही कुंथगिरीची गजलक्ष्मी आज इथं मुद्दाम साक्षात आणली आहे. आणि तुम्ही बघताय की ह्या शाळेतली मुलं लहान बालकं आबालवृद्ध आमच्या सर्व महिला भगिनी या हत्तीच्या ओढीनं बबलूची उणीव भासती आणि आम्ही त्या ओढीनं आज आम्ही साक्षात इथं हस्तनक्षत्राच्या निमित्तानं महाहादगा ठरवला आहे. लक्ष्मीच्या मंदिरात इथे नव महाराष्ट्र हायस्कूलच्या प्रांगणात हा अतिशय उत्साहात हादगा पार पडलायचा मला खूप आनंद होत आहे आणि हे गजलक्ष्मीला आणून करायचं भाग्य मला लाभलंय. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.